नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचन मध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारा बीटरूट पुलाव। चला तर सुरुवात करूया। इथे मी कुकर मध्ये तेल घातलेलं आहे, तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि मी सगळे यात आता खडे मसाले घालून घेते, म्हणजे एक छोटं चक्रीफूल घेतलाय, वेलची घेतली आहे, छोटा तुकडा दालचिनीचा आणि दोन तीन लवंग आणि चार पाच काळी मिरे आणि यात थोडीशी अशी राई घालायची। आता मी राई घालून घेते आणि नंतर चार पाच असे कढीपत्ता टाकायचे आहे आणि हे टाकल्यानंतर आता आपण यात कांदा घालणार आहे। आणि मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता आणि ते उभा चिरून घेतला होता। पुलावमध्ये उभा चिरलेलाच कांदा छान लागतो आणि कांदा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे। आणि नंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची, थोडी हळद आणि लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला। आणि हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण की मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, तो व्यवस्थित थोडासा परतून घ्यायचा आपण। आणि नंतर यात मी आता दोन चमचे दही घालते। या दह्याने पुलावला खूप छान टेस्ट येते। बघा, आता मी आता दोन चमचे दही टाकते आणि दही टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक छोटी शिमला मिरची घेतली होती आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले होते, ते घातले। आणि एक छोटा मीडियम साईजचा बटाटा घेतला होता, त्याला सोलून त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले आहे, ते आपण यात घालणार आहे। आणि नंतर हे मिक्स करायचे आणि मी इथे एक वाटी बीटचा पीस घेतलेला आहे, म्हणजे हे दोन मीडियम साईजचे बीट होते आणि त्याला सोलून मग मी त्याचा किस करून घेतला। आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक मिनटंपर्यंत थोडंसं शिजून घ्यायचं आहे। इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता, अर्धा तास अगोदर याला पाण्यात भिजून घेतला होता आणि हा माझा साधाच रोजच्या वापरणीतला तांदूळ आहे, हा बासमती तांदूळ नाही आहे। तुम्ही बासमती घेतला तरी चालेल। आणि हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी एक वाटी तांदूळ घेतला होता म्हणून मी यात आता दोन वाटी पाणी घालते आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजला जाईल। त्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी उकळी आली की मग गॅसचं फ्लेम मीडियम करायचंय आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता मी फक्त दोन शिट्ट्याच काढून घेतल्या आहे। बघा, छान आपला पुलाव मस्त शिजला गेलेला आहे आणि हा झटपट तयार होतो, व्यवस्थित शिजल्या पण जातो। आपला पुलाव रेडी आणि मस्त बुंदीच्या रायता बरोबर सर्व करायचा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।